पण उद्धव ठाकरे मैं कांच के घर में नहीं रहता, तुम कांच के घर में रहते हो और कांच के घरों में रहने वाले दूसरों पर पत्थर नहीं फेंका करते। बंधु भगिनींनो, काल मी परिवारवादी पार्टी म्हटली तर उद्धवजीला फारच झोंबलं। उद्धवजी तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करू, फारच झोंबलं। आधी ते मुख्यमंत्र्याच्या नातवर गेले होते, काल माझ्या पत्नीवर आले। पण उद्धव ठाकरे मैं कांच के घर में नहीं रहता, तुम कांच के घर में रहते हो और कांच के घरों में रहने वाले दूसरों पर पत्थर नहीं फेंका करते। अरे आमचं जीवन खुली किताब आहे आणि माझा तुम्हाला जाहीर आव्हान आहे, मी असेल, माझा परिवार असेल, तुमच्याकडे काही असलं खोलून दाखवा, उघडून दाखवा, त्या ठिकाणी जाहीर करून दाखवा, माझं खुलं आव्हान आहे तुम्हाला। पण लक्षात ठेवा, देवेंद्र फडणवीस कोणाच्या भानगडीत पडत नाही, पण पडला तर सोडत नाही, पडला तर सोडत नाही। त्यामुळे एवढं लक्षात ठेवा, ज्याच्या अलमारीमध्ये सांगाडे पडले आहेत त्यांनी सावकारीचा आव आणण्याचं कारण नाही आहे। सांगाडे बाहेर निघतील, जरूर निकलेंगे, जरूर निकलेंगे, बाहर निकाल कर रहेंगे। मला तर आश्चर्य वाटतं, सरकार आल्यानंतर त्या ठिकाणी सेनावाले म्हणाले की हे बेईमानी केली, बेईमानी केली। पण मला त्याहीपेक्षा आश्चर्य वाटलं, सुधीर भाऊ, राष्ट्रवादी काँग्रेसही म्हणाले बेईमानी केली, बेईमानी केली। ते कुठलं तरी एक गाणं आहे की सभी करते रासलीला आहे और मैं करू तो कॅरेक्टर ढिला आहे, तशी अवस्था आहे, हे विसरले। 1978 साली माननीय सन्माननीय शरद पवार साहेब हे वसंतदादा पाटलांच्या मंत्रिमंडळातले मंत्री 40 आमदार घेऊन बाहेर पडले आणि तेव्हाच्या भारतीय जनता पक्षासोबत सरकार तयार केलं आणि 2 वर्ष सरकार चाललं। इंदिराजींनी बरखास्त केलं नसतं तर 5 वर्ष चाललं असतं, म्हणजे तेव्हा केलं तर मुत्सद्देगिरी, पवार साहेबांनी केलं तर मुत्सद्देगिरी आणि शिंदेजींनी केलं तर बेईमानी। असं कसं चालेल, असं कसं चालेल? आणि म्हणून चिंता करायचं कारण नाही आहे, तुमच्या आशीर्वादानं पुन्हा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार आलंय। 14 ते 19 सरकार तुम्ही बघितलंय, या 14 ते 19 काळामध्ये विदर्भाला मिळालेला न्याय, चंद्रपूर जिल्ह्याला मिळालेला न्याय, गडचिरोलीला मिळालेला न्याय हा तुम्ही सगळ्यांनी बघितलाय। आणि आता पुन्हा एकदा आपलं सरकार आलंय, तेव्हा तिजोरीची चावी सुधीर भाऊंकडे होती, आम्ही तिजोरी उघडी केली होती, आता तिजोरीची चावी माझ्याकडे आहे, पुन्हा तिजोरी उघडी आहे। विदर्भातल्या कुठल्याही प्रकल्पाला आता पैसा कमी पडणार नाही, चंद्रपूर जिल्ह्याला आता पैसा कमी पडणार नाही।